मित्र हो आपले स्वागत आहे आमच्या स्नेहांकुर आपण पाहणार आहोत गुरु पौर्णिमेवर अतिशय सुंदर निबंध गुरु रे विष्णू गुरु रे महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असे दैवत्व लाभलेले गुरुपण असते गुरु ईश्वराचे दुसरे रूप आहे आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असे गौरवले जाते ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते कारण आदिगुरु व्यासांचा जन्म या पौर्णिमेस झाला होता ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतो असे व्यासऋषीबद्दल गौरवोद्गार काढले आहेत कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो त्याचप्रमाणे गुरु सजीव मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात गुरूंचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे तसेच गगनाप्रमाणे विशाल आहे आपण त्यांच्यापुढे नम्र होऊन ते ज्ञानकण वेचले पाहिजेत कारण गुरुविन कोण दाखवील वाट आपल्या जीवनात गुरूंची नानाविध रूपे आपणास पाहायला मिळतात मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते आई ही आपला पहिला गुरु असते निसर्गातील प्रत्येक कण आपला गुरु असतो कारण त्यांच्याकडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात जसे पाणी झाडे वेली पाने फुले पशु पक्षी समुद्र नदी त्याचबरोबर पुस्तके आपले नातलग आणि मित्रमैत्रिणी हे सुद्धा आपले गुरु आहेत जे आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात ते आपले गुरुच आहेत गुरुला वयाचे जातीचे बंधन नसते आता काळ बदलला आहे शिक्षण पद्धतीही बदलली आहे गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र बदलले नाही ते आजही ना आज पवित्र मानले जाते आजपर्यंत जगात ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर त्यांच्या गुरूंचाच अमीट प्रभाव होता आपल्या गुरूंचाही आपल्यावर खूप प्रभाव असतो गुरुप्रमाणे शिष्य घडत असतो म्हणून आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला हवे त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा चांगला अभ्यास करून गुरूंचा तसेच शाळेचा आईवडिलांचा देशाचा नावलौकिक वाढवायला हवा सफल जीवन सजता हे से जो मिलता है किसी गुरु की दस्तक से जीवन सूर्य सा प्रकाशित हो उठता है जब साथ एक सच्चे गुरु का मिलता है जब साथ एक सच्चे गुरु का मिलता है